सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तसंच भारत जोडो यात्रा समारोपानिमित्त झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून भारताला एकसंध ठेवण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी, द्वेष संपवण्यासाठी देशातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चाललेली 3,570 किलोमीटरची पायी भारत जोडो यात्रा समारोपानिमित्त जम्मू काश्मीर इथं तिरंगा फडकवण्यात येतोय, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळा, भीमशक्ती तरुण मंडळ, रेवण सिद्धेश्वर मंदिर, स्वातंत्र्य सैनिक नगर तसंच माऊली चौक इथं झेंडावंदन करण्यात आलं, अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली. देशामध्ये ब्रिटिशांना पळवण्याकरता महात्मा गांधींनी अनेक उपोषण केले, अनेक सत्याग्रह केले आणि या देशामध्ये खरी चळवळ महात्मा गांधींनी उभा केली. आणि आज खऱ्या अर्थानं गेले 70 वर्ष आपण या ठिकाणी, काही लोक आज भारतीय जनता पार्टीचे म्हणतायत की काँग्रेसमुक्त हा देश करू आहेत. ह्या देशामध्ये जब तक सूरज चांद रहेगा तब तक काँग्रेस का नाम रहेगा. यावेळी ज्येष्ठ नेते विलास शहा, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ॲडव्होकेट मनीष गर्दे, बाबूराव मेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, सुनील रसाळे, विश्वनाथ साबळे, राजन कामत, पुरुषोत्तम बलदबा, हणमंतू सायबळू, हरुण शेख, तिरुपती परखीपंडला यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.